ट्रक व्यावसायिकांची आर्थिक लूट करणारे आर टी ओ चेकपोस्ट नाके बंद करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आर टी ओ चेकपोस्ट नाके बंद करण्याची मागणी वारंवार करूनही सरकारकडून त्याला वाटाण्याची अक्षता दाखवण्यात येत असल्यानं याविरोधात आता रस्त्यावरचा संघर्ष सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक दिल्लीत दोन सप्टेंबरला संपन्न झाली होती या बैठकीत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील आरटीओ चेकपोस्ट नाके बंद करण्याची मागणी करण्यात आली होती दोन ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारनं आरटीओ चेकपोस्ट नाके बंद करावेत अन्यथा राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता अशी माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली आरटीओ चेकपोस्ट नाक्यांळे भ्रष्टाचाराला वाव मिळाला असून यातून ट्रक चालकांची आर्थिक लूटमार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अशा नाक्यांवर तपासणीच्या नावाखाली भरमसाठ पैशांची मागणी केली जाते त्यामुळं ट्रक चालकांचा वेळ आणि पैसा खर्च होतोय किरकोळ चुकी काढून ट्रक चालकावर दंडाच्या कारवाईची भीती दाखवून पैशाची मागणी केली जाते त्यामुळं आर्थिक लूट करणारे आरटीओ चेकपोस्ट नाके बंद करण्याची मागणी यापूर्वीच केंद्र सरकारकडं करण्यात आली आहे केंद्र सरकारनंही राज्यातील चेकपोस्ट नाके बंद करण्याचे आदेश दिलेत मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये अद्यापही आरटीओ चेकपोस्ट नाके सुरू आहेत याविरोधात पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे यानंतर राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जर महाराष्ट्रातील आर ओ चेकपोस्ट बॉर्डर नाके हटवले नाहीत तर आम्ही चक्क आंदोलन करणार चक्काजाम आंदोलन करणार याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्याचबरोबर या ए आय एम टी सीनं केंद्र केंद्रशा केंद्रातील पंतप्रधानांना निवेदन दिलं त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अज, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहेत ओरिसा गुजरात केरळ राजस्थान आणि मध्य प्रदेश आदी अकरा राज्यांमध्ये आर टी ओ चेकपोस्ट नाके बंद झालेत मग महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये हे नाके कोणत्या उद्देशानं ठेवण्यात आलेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे सचिव हेमंत डिसले प्रकाश भोसले वामन चौगुले आदी उपस्थित होते